सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। राजमाता जिजाऊ, छत्रपति संभाजी महाराज, छत्रपति शाहू महाराज वंदन करूं। राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेला आज आवर्जून उपस्थित मराठ्यांचे वाघ माजी मुख्यमंत्री सन्माननीय नारायणरावजी राणे, ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी कायम भूमिका ठेवली, ते केंद्राचे मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले, व्यासपीठावर उपस्थित मराठा समाजाच्या आंदोलनाला ज्यांनी कायम आमदार म्हणून आणि विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांनी पाठिंबा दिला, ते माझे मित्र सन्माननीय प्रवीणजी दरेकर साहेब। आता ज्यांनी आपलं जोरदार भाषण केलं ते अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव माझे आमदार माझे मित्र नरेंद्र पाटील, ज्यांनी या परिषद मराठा आरक्षण समिती समन्वय समितीचे प्रमुख म्हणून ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे बंधू विजयसिंग माडिक साहेब, ज्यांनी आरक्षणाच्या बाबतीत प्रत्येक वेळेला देवेंद्र फडणवीस असतील, दरेकर असतील, राणे साहेब असतील, आम्ही सर्व असू या प्रत्येक वेळेला मुकम मोर्चाच्या वेळेला वेळोवेळी आमच्या बरोबर येऊन आमच्या बरोबर आम्हाला मार्गदर्शन करून सहकार्य केलं ते मराठा समाजाचे नेते सुरेशदादा पाटील, माझे सहकारी आमदार रमेशदादा पाटील, दिग्विजय मोहितेजी, भरत पाटीलजी, वंदनाताई मोरेजी आणि इथे उपस्थित विजय माणिकजी आणि इथे उपस्थित असलेले राज्यातील मराठा समाजाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आज मराठा आरक्षणाचा विषय आला बऱ्याच ठिकाणी यावर राजकीय वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत, परंतु दादांच्या आशीर्वादाने आणि देवेंद्रजींच्या आशीर्वादाने कोकणामध्ये दादा मला तुम्ही प्रवास करायची संधी दिली। कोकणामध्ये विविध संघटनांना ज्या वेळेला मी खेडपासून सिंधुदुर्गापर्यंत भेटत गेलो, प्रत्येक संघटनेमध्ये समाजाच्या संघटनेमध्ये कुठेतरी एक वेगळी भावना होती, प्रत्येकामध्ये कुठेतरी मतमतांतर मला दिसत गेलं। परंतु दादा आपल्याला सांगतो की पाच लोकांपासून बैठका सुरू झालेल्या बैठका शेवटी 500,000 लोकांपर्यंतच्या बैठका कोकणामध्ये देखील घेतल्या गेल्या। आपल्या मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम या राज्य सरकारने केलंय। सुरेश दादा मी थोडं 5 मिनिटं जास्त बोलणार आहे, कारण समाजाला व्यवस्थित परिस्थिती समजणं जरुरी आहे। नारायण राणे समितीने काय केलं हे देखील समाजाला समजणं जरुरी आहे। तो हसन मुश्रीफ उभा राहतो कोल्हापूरमध्ये आणि म्हणतो नारायण राणे समिती बनवून आम्ही चूक केली। अरे मुश्रीफ आणि मलिकाने आम्हाला मराठ्यांना सांगायचं का? राष्ट्रवादीकडे मराठा समाजाचे आमदार नाहीत का? त्यांनी राणे साहेबांवरती टीका करावी, त्यांनी मराठा समाजाची भूमिका मांडावी, एवढे कमजोर आम्ही मराठा झालो का? मला राष्ट्रवादीच्या माध्यमातून शरद पवार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे, ज्या मराठ्यांच्या नेतृत्वावरती, ज्या मराठा समाजाच्या नावावरती, ज्या मराठा समाजाला बरोबर घेऊन तुम्ही 50 वर्ष तुमच्या राजकारणाची जी पोळी भाजले, आज या समाजासाठी तुम्ही का शब्द बोलत नाही? सरकार तुमचं आहे, मुख्यमंत्री तुमचं आहे, 1 मिनिटात तुम्ही मुख्यमंत्र्याला ठिकाणावर आणू शकता, मग अशा परिस्थितीत शरद पवार साहेब का बोलत नाहीत? राष्ट्रवादीचे आमदार का बोलत नाहीत? सुरेश दादा तुम्हाला मी सांगतो, ज्या वेळेला 2018 साली माननीय देवेंद्र फडणवीसांनी हे आरक्षण दिलं, चंद्रकांत दादा पाटील होते, गिरीश महाजन होते, प्रवीण दरेकर होते, राणे साहेबांची साथ होती आणि राणे साहेबांच्या आशीर्वादाने सभागृहामध्ये आमदार म्हणून मी देखील उपस्थित होतो, कारण साहेबांनी जिथे त्या परिषदेचा राजीनामा दिला त्याच परिषदेच्या जागेवरती आमदार म्हणून निवडून जाण्याचा सन्मान राणे साहेबांच्या आशीर्वादामुळे मला मिळाला होता। त्यामुळे मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी बोलत असताना मी एक गोष्ट आवर्जून सांगतो, माननीय देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, त्या आरक्षणाच्या विरोधात नतभ्रष्ट लोक कोर्टात गेली, साहेबांनी दिवस रात्र समाजाच्या लोकांना बरोबर घेतलं, मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांना बरोबर घेतलं, समाजातील विविध घटकात विविध स्तरामध्ये काम करणाऱ्या बरोबर घेतलं आणि त्या हायकोर्टामध्ये केलेल्या दाखल केलेल्या याचिकेला आपण मुंबई हायकोर्टात जिंकलो।
त्यानंतर ती याचिका सुप्रीम कोर्टात गेली, गगोई साहेब चीफ जस्टिस होते, तिथे देखील माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये स्टँड मिळाला नाही, सुप्रीम कोर्टात स्टे मिळाला नाही। आपला दुर्भाग्य की आपण या सरकार आपलं गेलं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार आलं, मग असं नक्की काय झालं की सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं गेलं। अधिवक्ता कोर्टामध्ये म्हणतात की मला सरकारकडून कागदपत्र मिळत नाही, मग अशोक चव्हाण काय झोपले होते का? माननीय राणे साहेबांनी हा प्रश्न विचारला होता की अशोक चव्हाण तुम्ही झोपले होते का? आणि मग भुजबळ उठून बोलणार, वेडट्टीवार बोलणार, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध आहे, तुमच्या विरोधाला भीक कोण घालतोय? मराठा समाज तुम्हाला भीक घालत नाहीये। माझी या सरकारला एकच मागणी आहे, प्रत्येक वेळी वेळोवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचं बंद करा। आजही जे राणे साहेबांनी आम्हाला आमच्या मीटिंग मध्ये कोर कमिटी मध्ये सांगितलं कलम 15 आणि कलम 16 प्रमाणे, आजही मागासवर्गीय आयोग स्थापित करून राज्य सरकारने जर केंद्राला विनंती केली तर निश्चितपणे ज्या 5 मुद्द्यावरती सुप्रीम कोर्टाने आमचं आरक्षण रद्द केलंय त्या 5 मुद्द्याचा जर आम्ही गांभीर्याने अभ्यास केला, त्याचे दाखले दिले, तर निश्चितपणे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आम्हाला आमचं आरक्षण पुन्हा मिळू शकेल। पण हे राज्य सरकारला नकोय, उद्धव ठाकरेंना नकोय, शरद पवारांना नकोय, या मोठ्या मोठ्या महालामध्ये राहणाऱ्या मराठा समाजाच्या लोकांना, आमच्या गरीब लोकांचं, मराठा लोकांचं आरक्षण नकोय, कारण यांना समाजामध्ये त्याची नाचक्की वाटते। मला या लोकांना आवाहन करायचं आहे, आज सुरेश भाऊ माणिक साहेब आपण इकडे जे परिषद भरवली आहे, आम्हाला आता मूक आंदोलन करायचं नाहीये, आम्हाला आता संघर्षाचं आंदोलन करायचं आहे। आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सुरेश भाऊ सांगतो, माणिक साहेब सांगतो, वेळ प्रसंगी ज्यांना मूक आंदोलन करायचे त्यांना करू द्या, ते सरकारला मॅनेज झाले आहेत, सारखीच्या माध्यमातून त्यांना त्यांची लोक भरायची आहेत, त्यांची दुकानदारी चालू झाली आहे, पण आमच्या गोलमेज परिषदेचा कुठलाही सदस्य त्यांना भीक घालणार नाहीये। वेळ प्रसंगी संघर्ष करू, संघर्षातून नाही ऐकले तर खळखट्याक करू, आणि खळखट्याक नाही झालं तर कायदा हातात घेऊ, आणि जर आम्ही कायदा हातात घेतला तर त्याचा जिम्मेदार उद्धव ठाकरे सरकार असेल। आज या गोलमेल परिषदेतून या पत्रकारांच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला आम्ही सांगू इच्छितो, सन्माननीय राणे साहेबांच्या माध्यमातून आता आपल्याला मार्गदर्शन मिळेलच, दरेकर साहेब देखील मार्गदर्शन देतील, आणि मला संपूर्णपणे खात्री आहे सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले रिपब्लिकन पक्षाची ताकद देखील या मराठा समाजाच्या मागे लावतील, ही मी आशा बाळगतो। आणि माझे 2 शब्द संपवतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठा।